नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्या टॉपिकचं नाव आहे शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज हा टॉपिक खूप महत्वपूर्ण आहे स्पर्धा सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पेपरला ह्या टॉपिकवरचा हमखास प्रश्न बघायला मिळतो म्हणजे बघायला मिळतोच आणि शेकडेवारी हा टॉपिक आपण एकही एक सूत्र न वापरता ट्रिकी पद्धतीने या ठिकाणी शिकणार आहोत ते पण टाईप वाईज सगळे गणित राहतील आणि ट्रिक्स आणि शॉर्ट मेथड नुसार चला तर मग सेशनला आपण सुरुवात करूया बघा या ठिकाणी दिलेला आहे पहा टाईप क्रमांक एक आपल्याला काय म्हणतोय दहा टक्के बरोबर किती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे दहा टक्के बरोबर किती सर्वात अगोदर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर दहाचा आकडा तुम्हाला दिसतोय आहे तो दहाचा आकडा या ठिकाणी लिहून घ्यायचा दहाच्या नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे त्यासाठी टक्केवारीसाठी छेदामध्ये या ठिकाणी शंभर लिहायचे बरोबर आता या ठिकाणी करायचे आहे भागाकारायची क्रिया वर दहा आहे खाली शंभर आहे दहाने भाग जातो मग दहा एक दहा आणि छेदामध्ये दहाो दाहो, दाहो शंभर उत्तर किती आलेलं आहे एक छेद दहा म्हणून ऑप्शन क्रमांक तुम्ही एमध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पुढच्या गणिताकडे आपण आता वळूयात एक्झॅक्टली सेम असंच गणित राहणार आहे पंचवीस टक्के बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं या ठिकाणी पंचवीसचा आकडा आहे ना तो ॲज इट इज पंचवीसचा आकडा लिहून घ्यायचा त्यानंतर टक्केवारीचं चिन्ह आहे ना छेदामध्ये टक्केवारीचं चिन्ह लिहून घ्यायचं बरोबर आता या ठिकाणी भागाकाराची क्रिया करणं आहे पंचवीस आणि शंभर पंचवीसला शंभरने भाग जातो भागाकाराची क्रिया करा मग पंचवीस एक पंचवीस आणि छेदामध्ये पंचवीस चोक शंभर आपलं उत्तर किती आलं एक छेद चार बरोबर म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे अगदी बेसिक पासून आपण गणित घेतोय आणि अवघडातल्या अवघड गणितापर्यंत आपल्याला सर्व प्रश्न या ठिकाणी बघायची आहेत पुढचं गणित पहा तीन नंबरचं गणित आहे या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी सांगायचं आहे पन्नास टक्के बरोबर किती सांगा प्रत्येकाने पन्नास टक्के बरोबर किती येतं उत्तर पन्नास टक्के बरोबर किती काय येणार आहे उत्तर ठीक आहे बघा या ठिकाणी आहे पन्नास चाकडा तो पन्नास चाकडा लिहून घ्यायचा पन्नासच्या नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे त्यामुळं छेदामध्ये लिहायचं बरोबर आता या ठिकाणी पन्नासने ने शंभरला भाग जाईल भागा मग पन्नास एक पन्नास छेदामध्ये पन्नास दोन्ही शंभर उत्तर किती आलं आपलं एक छेद दोन म्हणजेच ऑप्शन क्रमांक एमध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे सर्वजण प्रश्नांची उत्तर बरोबर देत आहेत सगळ्यांचं अभिनंदन आहे ठीक आहे पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आपल्याला काय म्हणतोय पहा थोडासा मी या ठिकाणी प्रश्न बदलतो आहे टाइप क्रमांक दोन बघा काय म्हणतो आहे शून्य पॉईंट पाच टक्के बरोबर किती असं या ठिकाणी दिलेलं आहे काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचंय सगळ्यात अगोदर काय करायचं आहे या ठिकाणी हे जे पाच आहेत ना हे पाचला पाच लिहून घ्यायचे त्यानंतर टक्केवारीचं चिन्ह आहे टक्केवारीसाठी छेदात शंभर लिहायचे आणि आता करायचा पॉइंटचा विचार या पाचच्या अगोदर पॉईंट आहे की नाही मग या पॉईंटच्या नंतर एक अंक आहे ना म्हणून छेदामध्ये एक शून्य वाढवायचा बरोबर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एक वरती तीन शून्य आहेत या ठिकाणी एक दोन आणि तीन तर अंशामध्ये जो पाच आहे तर पाच पासून तीन अंक सोडून पॉइंट पहिला अंक पाच दुसरा अंक नाही आहे मनाने शून्य द्या दोन अंक झाले अजूनही शून्य द्या तीन अंक झाले इथं पॉइंट द्या आणि इथे एक झिरो द्या म्हणजे उत्तर येतं झिरो पॉईंट झिरो झिरो पाच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये या ठिकाणी बघू शकता की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे पाहूयात पुढचं गणित बघा समोरचं गणित आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे सगळ्यांनी समजून घ्या की हे गणित आहे काय ठीक आहे बघा शून्य पॉईंट आठ टक्के बरोबर किती काय म्हटलेलं आहे शून्य पॉइंट आठ टक्के बरोबर किती असा प्रश्न म्हटलेला आहे सेम तीच कंडिशन पॉइंटचा विचार नंतर करू सगळ्यात अगोदर हा जो आठ आहे की नाही आठला मी या ठिकाणी लिहून घेतो अगोदर आठ लिहिलं आठ आठ नंतर आहे टक्केवारीचं चिन्ह टक्केवारीसाठी छेदामध्ये ठीक आहे त्यानंतर आपल्याला पॉइंटचा करायचा आहे विचार या पॉइंटच्या नंतर एक अंक आहे एक अंक आहे म्हणून छेदामध्ये शून्य वाढवायचा बस बरोबर आता पहा या ठिकाणी एक वरती तीन शून्य आहेत एक दोन आणि तीन तर अंशामध्ये जो आठ आहे आठ पासून तीन घरं सोडून पॉईंट द्यायचा पहिला अंक आठ दुसरा अंक नाही आहे कुठलाच मनाने शून्य द्या दोन घर झाले आपल्याला तीन शून्य आहेत अजून मनाने शून्य देणं आहे तीन घर झाले एक पॉईंट द्या आणि एक झिरो द्या उत्तर किती आलं झिरो पॉईंट डबल झिरो आठ ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे आय होप सगळ्याला प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी चांगल्या रीतीने समजत असतील ठीक आहे असंच मी एक सेम गणित देतोय पहा पुढचं त्यानंतर टाईप बदलूयात आपण पहा शून्य पॉईंट शून्य दोन टक्के बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी दिला आहे शून्य पॉईंट शून्य दोन टक्के बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बरोबर आहे रोहितजी बघा सगळ्यात अगोदर पॉईंटचा विचार करायचा नाही आकड्याचा विचार करायचा या ठिकाणी दोनचा आकडा आहे ना मग दोनचा आकडा आज इट इज दोनच्या नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे ना छेदामध्ये टक्केवारीसाठी शंभर आता पॉईंटचा विचार या पॉइंटच्या नंतर दोन अंक आहेत शून्य आणि दोन म्हणून छेदामध्ये दोन शून्य द्यायचे बरोबर आता बघा काय करायचं आहे या ठिकाणी जर तुम्ही या एक वर शून्याचा विचार केला तर हे दोन शून्य आहेत हो आणि हे दोन शून्य आहेत म्हणजे चार शून्य आहेत एक वरती तर अंशामध्ये दोन पासून चार घरं सोडून पॉइंट येणं आहे ठीक आहे पहिलं घर आहे दोन बाकी काही संख्या नाही म्हणून मनाने एक शून्य दिला दोन घर झाले अजून एक शून्य द्या तीन घर झाले अजून एक शून्य द्या चार घर झाले इथे एक पॉईंट द्या आणि एक शून्य द्या म्हणजे उत्तर येतं शून्य पॉईंट ट्रिपल झिरो शून्य पॉईंट ट्रिपल झिरो दोन आपलं या ठिकाणी उत्तर दि आहे ऑप्शन क्रमांक डी ठीक आहे हम्म हे झालेलं आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर आता जाऊया आपण पुढच्या गणिताकडे बघा आता थोडस मी या ठिकाणी गणित करतो आहे चेंज टाईप क्रमांक तीन बघा आपल्याला काय म्हणतो आहे ठीक आहे साठ चे वीस टक्के बरोबर किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग या प्रश्नाचं उत्तर किती म्हणायचं आहे या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या गणितामध्ये चा ची चे असे शब्द येतात तर त्यांच्यासाठी नेहमी गुणाकाराची क्रिया करायची राहते मग या ठिकाणी बघा सुरुवातीला साठ चा आकडा आहे तर या ठिकाणी साठचा आकडा लिहून घेतला समोर चे चिन्ह आहे चे साठी गुणाकार त्यानंतर वीसचा आकडा आहे वीसचा आकडा लिहिला त्यानंतर टक्केवारीचं चिन्ह आहे छेदामध्ये या ठिकाणी शंभर टक्केवारीसाठी बरोबर आता पहा पुढं काय करायचंय आपल्याला वीसने भागायचंय शंभरला मग वीस एक वीस आणि विसा पाचचा शंभर आता या पाचने साठ ला भागायचंय भागाकाराची क्रिया करा एक पाच पाँच, एक पाच परत पाच एक पाच एक दहा झाले परत पाच न दहा भागा पाच दोन दहा बारा एक बरोबर आपलं उत्तर येतं बारा ठीक आहे म्हणजे साठ चे वीस टक्के म्हणजे किती आलेला आहे बारा ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर या ठिकाणी ठीक आहे एवढं सगळ्याला समजलेलं असेल पुढे पुढच्या पुड़ गणिताकडे जाऊयात ऐंशी चे ऐंशी टक्के बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे सोपी टेक्निक सांगतो बघा सर्वात अगोदर या ठिकाणी ऐंशी आहे ना तर ऐंशीला ऐंशी लिहायचं समोर चेचं चिन्ह आहे ना चेसाठी गुणाकार लिहायचं त्यानंतर परत ऐंशी आहे या ठिकाणी ऐंशी लिहायचं आणि ऐंशीच्या समोर टक्केवारीचं चिन्ह आहे म्हणून छेदामध्ये शंभर लिहायचं बरोबर आता पहा काय करायचंय सगळ्यात अगोदर या ठिकाणी शंभर वरचा झिरो कॅन्सल या ऐंशीवरचा झिरो कॅन्सल या शंभरवरचा झिरो कॅन्सल ऐंशीवरचा झिरो कॅन्सल या आठ ने गुणायचं आठ ला आठनं जर आठला गुणलं आठीआठी चौसष्ट आपलं उत्तर या ठिकाणी येऊन जातं ऑप्शन क्रमांक डीमध्ये ठीक आहे मित्र हो अशाच पद्धतीने ट्रिकचे सर्व गणितं जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचे असतील ते पण फ्रीमध्ये तर आपल्या व्हिडिओच्या खाली बघा लाल रंगात एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करून त्याच्यासमोर जे घंटीचं बटन आहे त्याला क्लिक करा जेणेकरून माझा क्लास सुरू झाल्या झाल्या त्या क्लासचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तो क्लास तुम्हाला फ्रीमध्ये अटेंड करता येईल आय होप सगळ्यांना सूचना समजली आहे पुढचं गणित पहा सेम असंच मी देतो या ठिकाणी देतोय या प्रश्नाचं उत्तर सांगायचे तुम्ही नव्वदचे तीस टक्के बरोबर किती सांगा नव्वदचे तीस टक्के बरोबर किती सांगता येईल का नव्वदचे तीस टक्के बरोबर किती आपल्या प्रश्नाचं या ठिकाणचं उत्तर नव्वदचे तीस टक्के गुड व्हेरी गुड हा नव्वदचे तीस टक्के बरोबर आहे पहा बरोबर आहे सगळ्यांनी सत्तावीस उत्तर सांगताय ठीक आहे हां बघा या ठिकाणी सुरुवातीला आहे नव्वदचा आकडा तर या ठिकाणी आहे नव्वद समोर आहे चे आकडा चे साठी आहे गुणाकार त्यानंतर आहे तीस तीस ला तीस त्यानंतर तीस नंतर पर्सेंटेज आहे म्हणून छेदामध्ये शंभर बरोबर आता पहा यामध्ये काय करायचंय सगळ्यात अगोदर शंभर वरचा झिरो कॅन्सल तीस वरचा झिरो कॅन्सल या शंभर वरचा झिरो कॅन्सल नव्वद वरचा झिरो कॅन्सल आता फक्त उरलं नऊ गुणुली तीन नऊ आणि तीनचा गुणाकार जर केला तर नऊ त्रिक सत्तावीस किती सत्ता उत्तर आलं आपलं सत्तावीस आपलं उत्तर या ठिकाणी आलं ऑप्शन डी मध्ये ठीक आहे ऑप्शन डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे ओके पुढचं गणित बघा पुढचं गणित आपल्याला या ठिकाणी बघायचंय आता एक हजारचे शून्य पॉईंट दोन टक्के बरोबर किती टाईप चार मध्ये एक हजारचे शून्य पॉईंट दोन टक्के बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे काय येईल या प्रश्नाचं उत्तर पहा सगळ्यात अगोदर पॉईंटचा विचार करायचा नाही सगळ्यात अगोदर हे एक हजार आहेत ना बघा सर्वात अगोदर काय करायचं आहे हे एक हजार आपल्याकडे आहेत ना तर अगोदर एक हजार लिहून घ्यायचे समोर छेचं चिन्ह आहे त्यामुळं गुणाकार पॉईंटचा विचार करायचा नाही आता हे जे दोन आहेत यासाठी दोन आणि दोन नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे तर छेदामध्ये शंभर ठीक आहे आता करायचं पॉइंटचा विचार या पॉइंटच्या नंतर एक अंक आहे म्हणून छेदामध्ये एक शून्य बरोबर आता काय करायचंय हे एक हजार आणि हे एक हजार मग या ठिकाणी एक हजारने भाग जातो एक हजार एक हजार, एक हजार एक हजार एक हजार एक हजार उत्तर राहिलं दोन म्हणून आपल्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे दोन ऑप्शन क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे कळलं इथपर्यंत ओके okay. पुढचं गणित पहा थोडंसं अजून चेंज करतोय मी गणिताकडे सगळ्यांनी फोकस घ्यायचं आप आहे पुढचे गणित आपल्याला अजून घ्यायचे पण सगळ्यांना एक सूचना आहे की मित्रांनो युट्यूबवरती आपले कधीतरीच क्लास होतात फक्त युट्यूबवरती चार ते पाच टक्के अभ्यासक्रम आहे बाकीचा पंच्याण्णव टक्के सिलेबस आपल्या ॲपमध्ये आहे आपल्या बॅचमध्ये आहे याच्यापेक्षा अवघड अवघड गणित ट्रिकी पद्धतीनं मी दररोज आपल्या ऍप्लिकेशनमध्ये बॅचेसमध्ये शिकवतोय युट्यूबवरती कधीतरीच क्लास होतात पुढचे गणित आपल्याला घ्यायचे पण त्यापूर्वी सूचना आहे की आपण आपली बॅच लॉन्च केलेली आहे एका मिनिटामध्ये मी तुम्हाला बॅच बद्दल या ठिकाणी माहिती देऊन देतो बघा आपल्या बॅचचं नाव आहे अंक गणित ट्रिक्स बॅच अंकगणित ट्रिक्स बॅच या बॅच मध्ये तुम्हाला दररोज दोन प्रकारचे क्लास मिळतात एक म्हणजे दररोज लाईव्ह क्लासेस आणि दुसरा म्हणजे रेकॉर्डेड क्लासेस लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीचे क्लास ते पण टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार दररोज ही बॅच संपूर्ण मी स्वतः तुम्हाला अगदी बेसिकपासून सगळे गणित टाईपनुसार शॉर्ट आणि ट्रिक्स पद्धतीनं मी स्वतः शिकवून पूर्ण करतोय या बॅचला जर तुम्ही आज ॲडमिशन घेतलं तर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळत आहे आणि नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तब्बल सहा महिने तुम्हाला या बॅच मधील लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास कितीही वेळा बघता येतील काहीही लिमिटेशन नाही आहे मित्रांनो लवकरच या बॅचची जी प्राइस आहे नऊशे नव्याण्णव रुपयावरूनच दोन हजार रुपये होणार आहे त्यासाठी ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आत्ताच ॲडमिशन घ्यायचं या बॅच मध्ये आणि ॲडमिशन करायचं आहे ॲडमिशन घेण्यासाठी अगोदर आपलं वायज्य अकॅडमीचं ॲप तुम्हाला करायचं करायचंय त्यासाठी गुगल प्ले स्टोअरला जायचं तिथे गेल्यावरती वायजे अकॅडमी हे नाव सर्च करायचं नाव सर्च केलं की अशा पद्धतीचा तुम्हाला लोगो मिळेल हा लोगो बघायचा आहे आणि आपलं ऍप आप डाउनलोड करायचं आहे ऍप ओपन केलं की भरपूर पद्धतीच्या तुम्हाला या ठिकाणी बॅचेस दिसतील ज्या बॅचला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय त्या बॅचला क्लिक करायचं बॅचला क्लिक केलं की बॅचच्या खालीच बाय नाऊ हे ऑप्शन तुम्हाला मिळतं बाय नाऊला क्लिक केलं की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचा आहे आणि प्रोसिड करायचं आहे त्याच्यानंतर सगळे पेमेंटचे ऑप्शन तुम्हाला दिसतील जर तुमच्याकडं फोनपे असेल तर फोनपेला क्लिक करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे जर तुमच्याकडं गुगल पे असेल गुगल पेला क्लिक करून पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्या झाल्या या सगळ्या बॅचमधील लाइव आणि रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला लगेचच या ठिकाणी दिसायला सुरुवात होतील आय होप सगळ्यांना सूचना समजली आहे ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आताच ऍडमिशन घेऊन आपला प्रवेश निश्चित करू शकता कारण लवकरच फी वाढणार आहे ठीक आहे आता बॅच तुम्हाला फक्त नऊशे रुपयाला मिळत आहे एक दोन दिवसामध्ये ती जी बॅच आहे तुम्हाला दोन हजार रुपयाला मिळेल ठीक आहे बघा आता काय करायचं समोर समोरचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी पन्नास चे शून्य पॉइंट पाच टक्के बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारतायत प्रश्न काय आहे पन्नास चे शून्य पॉईंट पाच टक्के बरोबर किती पॉइंटचा विचार नंतर करू या ठिकाणी पन्नास आहे तर पन्नास ला पन्नास समोर साठी गुणाकार त्यानंतर हा जो पॉइंट आहे त्याचा नंतर विचार करू हे जे पाच आहेत ला पाच पाच नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे तर छेदामध्ये शंभर आता या पॉइंटच्या नंतर पाच हा एकच अंक आहे म्हणून छेदामध्ये शून्य बरोबर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे पन्नास वरचा झिरो कॅन्सल या 1000 एक हजारावरचा एक झिरो कॅन्सल आता पाच आणि पाचचा गुणाकार करा पाचा पाचा पंचवीस आणि छेदामध्ये हे जे शंभर आहेत या ठिकाणी शंभर आता पहा या ठिकाणी शंभर आहेत आणि वर पंचवीस आहेत तर द एक वरती दोन शून्य आहेत दोन घर सोडून पॉईंट द्यायचे ठीक आहे मग या ठिकाणी पहिलं घर घर दोन दुसरा गर, एक द्या द्या आपलं उत्तर आहे ऑप्शन बी मध्ये ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी ठीक आहे पुढचं गणित पहा एक हजारचे शून्य पॉईंट चार टक्के बरोबर किती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारतायत सॉरी शंभरचे आहे शंभरचे शून्य पॉइंट चार टक्के बरोबर किती म्हणतात बघा सगळ्यात अगोदर शंभरचा जो आकडा आहे तो ॲज इट इज या ठिकाणी लिहून टाकायचे नंतर चेचं चिन्ह आहे चेसाठी साठी पॉईंटचा पॉइंटचा सा विचार नंतर करू या ठिकाणी चार आहे या ठिकाणी चार समोर टक्केवारी आहे छेदामध्ये शंभर आता करायचा पॉइंटचा विचार या पॉईंटच्या नंतर चार हा एकच आकडा आहे म्हणून चारच्या छेदामध्ये एक शून्य वाढवायचा बरोबर आता या ठिकाणी बघा काय आहे सर्वात अगोदर शंभरने एक हजारला भाग द्या किंवा एक हजारावरचे दोन शून्य कॅन्सल शंभर वरचे दोन शून्य कॅन्सल वर राहिलं चार खाली राहिलं दहा या दहावरती एकच शून्य आहे एक घर सोडून पॉइंट चार हा आकडा झाला एक पॉइंट द्या एक झिरो द्या झिरो पॉईंट चार आपलं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे ऑप्शन सी मध्ये बघू शकता तुम्ही झिरो पॉइंट चार आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे पुढचं गणित बघा टाईप क्रमांक पाच पहा आपल्याला या ठिकाणी काय विचारतो आहे दोन छेद चे छे नऊ टक्के बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारतायत कसं सोडवायचं बघा सगळ्यात अगोदर छेद तीन आहे ना तर या ठिकाणी दोन छेदामध्ये तीन लिहून घ्यायचं त्यानंतर चेचं चिन्ह आहे ना चे साठी गुणाकार त्यानंतर बघा नऊ आहे तर नऊ ला नऊ नौ, आणि नऊ नंतर पर्सेंटेजचं चिन्ह आहे त्यामुळं छेदामध्ये शंभर ठीक आहे बरोबर आता काय करायचंय पहा सगळ्यात अगोदर या ठिकाणी काय करायचंय या तीन ने नऊ भाग जातो तीन एक तीन तीन त्रिक नऊ आता बघा दोन गुणुले तीन आहेत दोन आणि तीनचा गुणाकार बेत्रिक सहा आणि छेदामध्ये शंभरला ॲज इट इज शंभर बरोबर आता काय करायचंय का वर सहा आहे छेदामध्ये शंभर आहे एक वरती दोन शून्य आहेत तर दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा ठीक आहे पहिला अंक सहा दुसरा अंक माहीत नाही शून्य द्या पॉईंट द्या एक झिरो द्या झिरो पॉईंट झिरो सहा आपलं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक बी मध्ये झिरो पॉईंट झिरो सहा आपलं या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे ठीक आहे कळलं इथपर्यंत सगळ्याला परफेक्ट ओके पुढचं गणित पहा चौदा नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पाच छेद चार चे वीस टक्के बरोबर किती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं सगळ्यात अगोदर पाच छेद चार आहे तर या ठिकाणी पाच छेदामध्ये चार लिहायचं त्यानंतर चिन्ह आहे चेन्ह साठी गुणाकार नंतर आहे वीस टक्के वीसचा आकडा आहे या ठिकाणी वीस त्यानंतर पर्सेंटेजचं चिन्ह आहे त्यामुळं छेदामध्ये शंभर बरोबर आता बघा या ठिकाणी काय करायचंय सगळ्यात अगोदर वीस ने शंभरला भागा मग वीस एक वीस आणि विसा पाचा शंभर हे पाच आणि हे पाच कॅन्सल होतील हे पाच कटले हे पाच कटले एक भाग चालला आता या चारने एकला भागायचा आहे भाग जाईल का नाही अगोदर शून्याचा भाग द्यायचा पॉईंट द्यायचा आणि एक वर झिरो द्यायचा दहा झाले चार न दहा ला भागायचं चार एक चार चार दोन आठ ठीक आहे दहातून आठ गेले दोन उरतात अजून चारने भाग जात नाही शून्य द्या वीस झाले चार ना वीसला भागा चारा पंचवीस शून्य पॉईंट पंचवीस ठीक आहे तर ऑप्शन डी मध्ये आपलं उत्तर आहे शून्य पॉईंट पंचवीस हम्म हे झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे एवढं सगळ्याला समजलेलं असेलच पुढचं गणित पहा प्रश्न काय म्हणतोय बघा तीन छेद चार चे बारा टक्के बरोबर किती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारतायत काय करायचं तीन छेद चारला तीन छेद चार लियाचं बारा बारा चे साठी समोर गुणाकाराचं चिन्ह त्यानंतर बाराला बारा आहे आणि बाराच्या समोर टक्केवारीचं चिन्ह आहे त्यामुळं छेदामध्ये शंभर आहे बरोबर आता पहा काय करायचंय या ठिकाणी चारने बाराला भागायचं चा। चार एक चार चार त्रिक बारा या ठिकाणी बघा तीन गुणरे तीन करायचंय तीन न जर तीनला गुणलं तीन, तीन त्रिक नऊ आणि छेदामध्ये हे जे दहा शंभर आहेत ॲज इट इज शंभर आता एक वरती दोन शून्य आहेत अंशामध्ये दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा ठीक आहे मग पहिला अंक नऊ दुसरा अंक मनाने शून्य द्या एक पॉईंट द्या एक झिरो द्या झिरो पॉईंट झिरो नऊ आपलं उत्तर पाहिजे ऑप्शन क्रमांक डी ठीक आहे हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ज्यांना ज्यांना बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी आत्ताच ऍडमिशन घेऊ शकता आपल्या अंक गणित ट्रिक्स या बॅच मध्ये कारण दोन दिवसानंतर त्या बॅचची जी प्राईज आहे या ठिकाणी वाढणार आहे त्यासाठी ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अंकगणिताची बॅच आज फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळत आहे ॲडमिशन घेऊ शकता आपलं वाय जे अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरला जाऊन आणि स्वतः माझ्याकडून संपूर्ण अंकगणिताचा अभ्यासक्रम शिकून पूर्ण करायचा आहे धन्यवाद